शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं हे नामचं ध्येय नाही, तर शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्यास सर्वतोपरी सहाय्य करणं हे नामचं उद्दिष्ट आहे. ह्या प्रवासात अनेकांनी नामला सढळ हस्ते पैसे देऊ केले, पण साताऱ्यातील जाखण गावात मात्र काही शेतकऱ्यांनीच नामला 5 लाखाचा धनादेश दिल्याचं कळलं. हे कसं काय आणि का घडलं हे पाहायला आम्ही जाखण गावात आलोय. याच क्षेत्रामध्ये नाना पाटेकरांनी ड्रीपचं उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं आमचं पाणी बचतीचं तंत्रज्ञान त्यांनी ह्या इथं घालून दिलं आणि त्या तेव्हापासून ह्या गावामध्ये 80% ड्रीप आता चालू आहे. ठिबक सिंचनाचा एक प्रयोग नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण केला, त्यामागे भूमिका अशी होती, खरं तर ही कल्पना पाटेकरांची होती की अशा पद्धतीनं एका गावातल्या समजा काही शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यांची एकच एकर जमीन घेतली आणि त्याला आपण जर ठिबक सिंचन करून दिलं तर त्यातनं एक तर पाण्याचं नियोजन फार चांगल्या पद्धतीनं करता येईल. बऱ्याचदा काय होतं, पाणी चांगलं आलं की त्याचं नियोजन आणि त्याचा वापर याचं योग्य समन्वय साधणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याला पाणी आहे म्हणून पिकांना भसाभस पाणी दिलं जातं अशाही पद्धतीचं, किंवा पाण्याचं नियोजन थोडक्यात आपल्याला व्यवस्थित करता येईल का म्हणून ठिबक सिंचनाचा एक प्रयोग आपण 3 ठिकाणी केला. 50 शेतकऱ्यांचं क्लस्टर, त्यांची 1-1 एकर जमीन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानखटाव तालुक्यात जाखण गाव असेल, मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातलं जाफराबाद तालुक्यातलं अकोले देव नावाचं गाव असेल किंवा परभणीमध्ये झरी नावाचं गाव असेल, तर ह्या गावांमध्ये आपण ते 50 शेतकऱ्यांचं क्लस्टर करून 50 एकरामध्ये त्यांना ठिबक सिंचन लावून दिलं ना आमच्या वतीने. त्यावेळेस शब्द दिला होता की ह्याचं येणार अनुदान आम्ही रिटर्न नाम फाउंडेशनला करणार आहोत. आजच आम्ही मकरंद अनासपुरे साहेबांना ह्याचं येणार आलेलं अनुदान आम्ही 5 लाखाचा चेक गावच्या वतीनं आम्ही आज सुपूर्त करणार आहोत. जाखण गावला ज्यावेळी आपण या ड्रीपसाठी पैसे दिले आणि ते ड्रीप लावून दिलं, त्यानंतर सरकारची सबसिडी पण शेतकरी बांधवांना मिळते ठिबक सिंचनासाठीची. तर जाखण गावच्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं की ही सबसिडी आपल्याला मिळाली की ही आपण अशीच्या अशी नाम फाउंडेशनला आपण देणगी म्हणून परत दिली पाहिजे, कारण नामने आपल्याला हे ठिबक लावून दिलेलं आहे, त्यामध्ये आपले पैसे गेलेले, कारण त्यांनी जे आमच्यावरती फार मोठा नाम फाउंडेशन विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आम्ही हा जो उपक्रम राबवणार आहोत. जाखण गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधारा बांधला, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटला, परंतु अडवलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हा पेच मात्र त्यांच्या समोर होताच. जाखणगाव हे 2000 सालापासून ते आज अखेरपर्यंत पूर्ण दुष्काळाशी झगडत असलेलं गाव आहे. म्हणजे 2010 साली टँकरमुक्त गाव झालं, म्हणजे 2000 ते 2010 सालापर्यंत पूर्ण गावाला टँकर होता.
या ठिकाणी येऊन पाण्या संदर्भातली जी काही जनजागृती केली आणि त्याच्यानंतर आम्हाला पाण्याचं खऱ्या अर्थानं महत्व कळालं. पण महत्व कळल्यानंतर पण शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी दोन्ही तितक्याच मोठ्या गरजा आमच्या जवळ होत्या. मग कुठली गोष्ट पहिल्यांदा पूर्ण करायची म्हणून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठी धडपड केली सर. त्याच्यानंतर शेतीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेला पाणी थोडं थोडं उपलब्ध व्हायला लागलं त्यावेळेला आम्ही पाटपाण्यानं पाणी द्यायचो. पण पाटपाण्यानं पाणी द्यायची परिस्थितीला यायचं की आमचे एक नाही तर दोन सऱ्याच कडवर यायच्या आणि पाणी संपायचं. त्यामुळे आमचं बागायती उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारामध्ये काही व्हायचं नाही. नामच्या माध्यमातून जे आम्हाला 50 एकराचं ड्रीप मिळालं ते पूर्ण दुष्काळावरती मात करत असताना पाणी अडवण्याचं काम आम्ही केलं पण पाणी बचतीचं काम करता येत नव्हतं. साधारण ठिबकचा हा खर्च नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला 0 पैसे आला की जेणेकरून आम्हाला गरीब शेतकऱ्याला की एकही रुपये घेतला नाही की ज्या शेतकऱ्यांच्याकडे ठिबक नव्हतं किंवा ठिबक करायला पैसेही नव्हते म्हणून आम्हाला नाम फाउंडेशननं जे ठिबक दिलं आणि त्या ठिबकमधनं आम्हाला जेवढी पिकामध्ये उत्पादन मिळालं की ते आज तू सांगण्याच्या पलीकडचं आहे. त्या ड्रीपच्या माध्यमातून आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये गटशेतीमध्ये मिरची लागवड केली आणि त्या मिरची लागवडमध्ये शेतकऱ्यांना फार उत्पन्न मिळालं. त्याच्यामध्ये आज मी तिला सुद्धा हे तुम्ही जे बघत आहात मागे काही आल्याचं उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत की 2013-14 मध्ये 3 ते 4 शेतकरी साधारण 1 कोटीपर्यंत उत्पन्न घेणारे निघाले. 3 वर्षापूर्वी नामचं ड्रीप आम्हाला इथं बसलं आणि त्या ड्रीपमध्ये जिथं 2 नाही तर 3 सारा बागायत व्हायच्या तिथं आमचं 1-1, 2-2 एकर बागायत व्हायला सुरुवात झाली. हळूहळू आम्ही उत्पादनामध्ये वाढ घ्यायला सुरुवात केली. खत पाणी आणि थोडस जिथं 3 सऱ्या भिजायच्या तिथं आमचं 1 एकर भिजायला लागलं आणि आज तुम्ही पाठीमागच्या बाजूला काकडी बघत असाल तर 1 एकरामध्ये आम्ही 3 पद्धतीचे प्लॉट केलेत. काकडी, दोडका आणि कारली ही आमचं ग्रामीण भागामध्ये जो आज पितृपंढरावर चालू आहे ह्या पितृपंढरावरमध्ये सुरू व्हावं आणि उत्पादन जास्त मिळून पैसा आमच्या खिशामध्ये जास्त यावा ह्यासाठी आम्ही घेतलेलं हे बागायत आहे. आज एकाएक दिवस जवळजवळ 1 ते 2 टनाची आम्हाला काकडीचं उत्पादन मिळतं, 15 ते 20 कॅरेट कारलीचं उत्पादन मिळतं, त्याचबरोबर दोडक्याचंही त्याच पद्धतीने मिळतं. म्हणजे आमच्या खिशामध्ये पैसाही आला त्याचबरोबर पाणी अडवण्याची एक आमच्या मनामध्ये जिद्द आली म्हणजे ठिबकमुळे जे आमच्यामध्ये परिवर्तन झालं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्यामुळे इथला दुष्काळी पट्ट्यातला जो तरुण आहे तो तरुण ह्याच गावामध्ये राहायला लागला, इथंच पाणी अडवायला लागला आणि ह्याच पाण्याच्या माध्यमातून परत एकदा शेती फुलवायला लागला. काही 1000 रुपये सुद्धा एक रकमी कधी न पाहिलेला हा शेतकरी आज वर्षाला 1,00,000 रुपयांचा नफा घेऊ लागलाय. नाम फाउंडेशनने 1 एकरच ठिबक दिलंय. त्या ठिबक पासून माझं पहिलं उत्पन्न फार कमी होतं, 3 ते 4 क्विंटल निघायचं. आता 15 ते 16, 17, 18 क्विंटल पर्यंत माझं उत्पन्न निघू लागलंय. 1 एकरामुळं आम्ही त्याच्यानंतर स्वतः आमच्या पदनं आम्ही 4-4 एकराचं ठिबक केलं आणि याच्यातून आम्हाला खूप मोठा असा फायदा झालेला आहे. ह्या नाम फाउंडेशनचा फायदा आम्हाला ह्या ड्रीपमुळं झालेला आहे आणि आमची कपाशी आज नाही तर आम्हाला 1-4 क्विंटल सुद्धा कापूस झाला नसता आणि तो कापूस आम्हाला 15 ते 20 क्विंटल आज होणार आहे. आणि ह्याच ड्रीपच्या माध्यमातून खरोखर शेतकऱ्यांना खताचं नियोजन करता आलं, औषधाचं नियोजन करता आलं. कारण ठिबक लावल्यामुळं संपूर्ण शेताला 1 सारखं पाणी दिलं जातं, संपूर्ण प्लॅनला 1 सारखं खत दिलं जातं. नाम फाउंडेशननं 1 सवय लावली. आज कुठेही जा महाराष्ट्रात, महाराष्ट्र मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ड्रीप हे कुठं बसलेलं नाही. कारण ड्रीपला वटा आहे,
हा वाटा का आहे त्याच्यावर घाण होत नाही, या फिल्टर मध्ये स्वच्छ होता, कारण इतर जे फिल्टर फिट केले ते जमिनीवर केले, त्या जमिनीचे भोवतली खूप त्याला गवत उगायचं आणि त्या ते कचरं जायचं आणि ते कचरं पुन्हा आणखीन खोलता नाही ना ड्रीप मध्ये गेलं त्याचं ते नुकसान व्हायचं. पण ही जी सिस्टम आहे, नाम फाउंडेशनने ही सिस्टम लावली की वो एक आधार, याचा कुठेही या जमिनीचा आणि या ड्रीपचा संबंध, या फिल्टरचा संबंध येत नाही. ही सगळी सिस्टम आहे, याला एक ड्रीप आहे, फिल्टर आहे आणि याचं ते आउटलेट सिस्टम आहे. या सगळ्या सिस्टम त्यांनी व्यवस्थितपणे आणि जी खत सोडण्याची जी सिस्टम आहे ही खरोखर चांगल्या अर्थानं या शेतकऱ्यांना मिळाली आणि ते आज करतायत, म्हणून या पद्धतीने शेतकऱ्यांना खूप या नाम फाउंडेशनच्या ठिबकमधून खूप फायदा झाला. पहिली माझी विहीर आहे, त्याच्यामध्ये पहिले विहिरीला पाणी फक्त 4-5 फूट यायचं होतं. नाम फाउंडेशन मार्फत जे नाम नदीचं काम झाल्यामुळं पाण्याची पातळी जास्त प्रमाणात वाढली. पहिले जे विहिरीमध्ये 5 फूट पाणी यायचं होतं ते आता फक्त जास्तीत जास्त आता फक्त 35-40 फूट विहिरीमध्ये पाणी आलं. पहिले म्हणजे अर्धा तास मोटर चालायची, ती आता जवळपास कंटिन्यू 12 तास मोटर चालायची. ही आमची जमीन एकदम बेकामी, या जमिनीला इतकं पाणी पाहिजे, पण या ड्रीपच्या आम्हाला हे शेवगा हे झालेलं आहे बा. जास्त शेताला पाणी देण्यात आलं नाम फाउंडेशनच्या ठिबकमुळं आणि त्याच्यामधून आम्हाला 1 एकरमध्ये जवळपास 80,000 रुपयाचा शेवगा झाला. शेवग्याच्या 1 एकरच्या 80 एकरवर आम्ही पुन्हा शासनाचं ही घेतलं अनुदान घेऊन पुन्हा दुसरं 6 एकर ठिबक केलं सर. आम्ही त्याच्या 7 एकर ठिबक झाले सर, 5 एकर कपाशी आणि 1 एकर ही शेवगा आहे आणि 1 एकर तुरीला पाणी देण्यात, 1 एकर तूर आहे त्याच्या. आज ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ह्या 150 शेतकऱ्यांचं उत्पन्न काही पटींनी वाढलंय. पाण्याच्या योग्य नियोजनाने एखाद्या गावाच्या शेतीचा कायापालट कसा होऊ शकतो याचं जाखणगाव, झरी आणि अकोलेदेव ही गावं उदाहरण आहेत. आधुनिक सिंचन पद्धत ही अवलंबली पाहिजे. काय होतं की माझे आई वडील किंवा मी, आम्ही हे मागच्या पिढीतली जी मंडळी आहोत ती आम्ही पारंपरिक शेती करणार. पारंपरिक शेती करत राहिलो तर ती आपल्याला फायदेशीर नाही होत आहे. आता तुम्हाला नवीन पद्धत ही अवलंबावी लागणारच आणि हे ठिबक सिंचन हे फार महत्वाचं आहे. तुम्ही 2-3 पिकं घेऊ शकता, म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की आपण ह्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर 3-4 पिकं घेण्यात आलेली आहे आणि हा एकदा अनुभव आल्यानंतर ते एकाने केल्यानंतर दुसरा, दुसऱ्याने केल्यानंतर तिसरा ते करायला लागतो. प्रत्येक ठिकाणी ते तसं क्लस्टर निर्माण करणं फार महत्वाचं आहे की एक हा इथे ग्रुप झाला, तिथे ग्रुप झाला, तिथे ग्रुप झाला. पण मला असं वाटतं की ठिबक सिंचन हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण अंगीकारला तर खूप काहीतरी करता येईल. जे आज 2 पिकं घेता येत असतील किंवा 1 पीक घेतो आपण, त्या ठिकाणी 3-4 पिकं घेता येतील. पाण्याचा अभाव आणि रासायनिक खतांचा अतिवापर ही देशातल्या शेतीसमोरील सगळ्यात मोठी आव्हानं. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचं योग्य नियोजन शक्य झालं. रासायनिक खतांच्या अतिवापराला एका सक्षम पर्यायाची गरज आहे, तो पूर्वीपासूनच आपल्याकडे उपलब्ध आहे. सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सगळं पूर्ण आपल्या शरीरामध्ये केमिकलच घेतो, इनपुट सगळं केमिकल आहे आणि त्याचे साईड इफेक्ट नंतर मग आपल्याला हळूहळू पाहायला भेटतात. त्याच्यामुळे ते आम्ही म्हणलं की थोडस ऑर्गॅनिक केल्यानंतर जे माणसाच्या जे शरीर आणि पुढची जी पिढी आहे त्याच्यावर हे परिणाम होऊ नये यासाठी आम्ही सेंद्रिय बनवतो. माझे हे कापूस आहे, इथं बाजरी, पलीकड मूग होता, उडीद होता आणि हे भैमूग आहे. ह्याच्यावर कोणताही पेस्टिसाईड फवारलेलं नाही, म्हणजे दुकानावरून कोणतं आणलेलं नाही, काही नाही काही नाही, फक्त मी घरीच बनवतोय पूर्ण. आणि हे गवत पाहताय तुम्ही, आता काही शेतकरी गवत युरिया टाकल्याशिवाय गवत येतच नाही, पण माझ्याकडे फक्त जीवामृत आहे. एक तर कुठं पण उकरून पाहायचं, पूर्ण गांडूळ पाहायला भेटतात.
एकऱ्यामध्ये 400 ते 500 पोटी जीवाणू असतात. जीवाणू हा म्हणजे जमिनीसाठी जे फुली उपयुक्त असतात ती. आणि जीवामृत बनवण्यामाग काय माहिती का, ह्याच्यामध्ये जे टाकल्यानंतर त्याच ढवळ्यानंतर प्रत्येक सेकंदाला त्याचे 4 पट वाढत चाल. आता जे आत्महत्या होत आहेत हे पूर्ण थांबवण्यासाठी फक्त सेंद्रियकडेच वळायला लागेल. आणि जोपर्यंत माझा शेतकरी सेंद्रियकडे वळत नाही तोपर्यंत त्याची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःचं नाव आणि पुढची जी भावी पिढी त्यांच्यासाठी काहीतरी जमीन जिवंत ठेवण्याचं काम फक्त सेंद्रिय करतो आणि ती शाश्वत आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. खर्च आता 100 रुपये टाकल्यानंतर 50 ते 60 रुपये आउटपुट भेटतं. सेंद्रियमध्ये तसे नाही. सेंद्रियमध्ये कसं आहे, 50 रुपये टाकले 60 रुपये येतातच. नाम फाउंडेशनने पुढचं काम केलं, आम्हाला म्हणजे वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि आमची वेगळी म्हणजे ओळख निर्माण करण्याचं काम फक्त नाम फाउंडेशनने केलं. शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्न आणि त्यावर कधी न मिळणारी उत्तरं तर कधी आजच्या सारखी दिसलेली सकारात्मक बाजू, ह्या सगळ्यावर नवनवीन उपाय शोधून भविष्यात ते प्रश्नच उरू नयेत यासाठी प्रयत्न करतानाच जे घडून गेलंय त्याची सावली मागे उरलेली दिसते आणि एक वेगळाच पेच उभा राहतो, ह्या भविष्याचं काय. काय कर्ज मिळत झालं काय, दीड वर्षीच्या पुढे झालं म्हणायचं घरामध्ये गावामध्ये. आणि सून माहेर गेलेली होती. नाही आम्ही इथं राहिलो होतो, ते दोघं पण तिथं राहत होते ना घरी. इथून जेवून गेल्यानंतर संध्याकाळच्या त्यांनी केलं काम, तिथं घरी झोपायला जायचे. सुनेने पण तसंच केलं काय, तिला वाटलं आता हे पैसे कसे निमिटायचे काय करायचे, हे पंच तिथंच तिने तिथे करून घेतलं. बरोबर व्यवस्थित होती, व्यवस्थित होती. पण ती आता कर्ज झाल्याची अवघड म्हणायची, लेकर कसं काय करायचं, मी कर्ज कसं फेडायचं, तर मुलाची आठवण आली तरी काय करायचं, हे लेकर सांभाळायचे. मुलं तुमच्यापाशी असतात. हो शाळेत पाठवलेले ना तुम्ही इथल्या गावातल्या शाळेत, काकाकडे घातली होती पण तिथे संध्याकाळच्या सुविधामुळे राहणार ती, त्याच्यामुळे वापस आणली मी. आई वाडला की तुटले ना, मग ते राहणार तिथं. मग संध्याकाळच्या पुरतेच राहायची, मग मी घेऊन जीव लावायची. पण आता राहणार तसं काय करावं. काय नाव तुझं बा? सागर. तुमचं नाव सांग. नाव सांग. नाही रडायचं नाही, काय नात करी ती. मी तिला वाटतो मला दिसतो. कसला भागात आहे खर्च, काहीतरी करावंच लागत मजुरी वाढतोय. आता काय शाळेमध्ये पुस्तक मोफत भेटत, जेवण एका टायमाला भेटत, दोन टायमा जेवणाच आम्ही भागीत. आता समज तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत देव औषध देतो तोपर्यंत सांभाळच लागणार ना, आता कोण बघणार कोण त्यांना. कोण बघणार या मुलांना, हे या देशाचं भविष्य आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा.